महा गणपती म्हणजेच तारमडी जोगेश्वरी गणपती जो आहे त्याची प्रतिष्ठापना जी आहे ती झालेली आहे. मूर्ती इथे विराजमान झालेली आहे. आपण बघतोय बाहेर ढोल ताशाचा गजर आहे आणि अतिशय भक्तिमय वातावरणात इथे तांबडी जोगेश्वरीचा गणपती जो आहे त्याची प्रतिष्ठापना झालेली आहे. एक वेगळा उत्साह जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतोय. आपण इथे बघतोय सगळेच भाविक जे आहेत ते भक्तिभावाने इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. त्याच्याच समोर इथे पालखीमध्ये चांदीचा सुद्धा गणपती ठेवण्यात आलेला आहे. पण आपण बघितलं तर अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे. आणि दुसरा मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती हा पहिला आहे तर दुसरा मानाचा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी आणि त्याची प्रतिष्ठापना जी आहे ती अतिशय उत्साहात झालेली आहे. आणि सगळे जे आपले पुणेकर गणेश भक्त आहेत भाविक जे आहेत ते अतिशय उत्साहात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते इथे येत आहेत. गणपती बाप्पाचं रूप अतिशय विलोभनीय असं आहे. त्या गणपती बाप्पाकडे पाहिलं तरी एक वेगळी ऊर्जा जी आहे ती आपल्याला मिळते. असं लोभसवाणं अतिशय प्रसन्न अशी ही तांबडे जोगेश्वरीची या गणपतीची मूर्ती आहे. गळ्यातला हार त्याचबरोबर मुकुट हे सुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. अतिशय भक्तिमय वातावरणात जे आहे ते गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघितलं तर अनेक भक्त जे आहेत ते अतिशय भक्तिभावाने आनंदाने प्रसन्न चेहऱ्याने हे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण बघितलं आज सकाळपासूनच मिरवणुका ज्या होत्या आगमन मिरवणुका त्यांना सुरुवात झालेली होती. अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणात बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते झालेलं आहे. तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना सुद्धा झालेली आहे. एक एक करून पुण्यातले सगळेच गणपती जे आहेत त्याची प्राणप्रतिष्ठा होतीये आणि हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठी पुणे. चकली असो की कडबोळी पुलाव असो की बिर्याणी पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण्स लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम चाकण्स लाकडी घाणा ऑइल.